मी माधव सदाशिव गोळकर गुरुजी विद्यालय इयत्ता तिसरी मध्ये शिकतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणेश ही बुद्धीची देवता आहे. कुठल्याही कार्याचा आरंभ करताना आपण गणेशाचे पूजन किंवा स्मरण करतो. गणेशाला लाल रंगाची फुलं आवडतात, गणेशाला मोदक आवडतात आणि आपण गणेशाची पूजा करताना त्याला दुर्वा वाहतो. आता ही आपण दुर्वा का वाहतो या मागच्या खूप कथा आहेत. त्यामधली एक कथा मी तुम्हाला सांगतो. एका वनात कौंडिण्य नावांच्या ऋषींचा आश्रम होता. आश्रमासमोर छोटेसे तळे होते. तळ्याच्या बाजूला एक गणेश मंदिर होते. कौंडिण्य ऋषी दररोज गणेशाची पूजा करून त्याला एक दुर्वा वाहत. त्यांची पत्नी रोज हे बघत असे. एक दिवस तिने विचारले, मुनिवर तुम्ही रोज गणेशाला दुर्वा का अर्पण करता, या मागचे कारण काय? कौंडिण्य ऋषी म्हणाले, दुर्वा महात्म्याच्या खूप कथा आहेत. त्यामधली एक कथा मी तुला सांगतो. इंद्राच्या दरबारात तिलोत्तमा नावाची अप्सरा एकदा नृत्य करीत होती. तेव्हा यम तिच्यावर मोहित झाला. तिलोत्तमेला यमापासून अनलासुर नावाचा एक राक्षस पुत्र झाला. तो खूप शक्तिवान होता. त्याच्या एका बुक्कीत हत्तीचे मस्तक फुटून जात. तो सगळ्या प्राण्यांना त्रास देत. त्याच्याकडे दोन तो खूप झाडे उपटू शकत. त्यामुळे काही दिवसांनी त्याने अमरावतीवर स्वारी करायचे ठरवले. तो कुठल्याही गोष्टीला भस्म करीत असे. त्यामुळे त्याने त्याच्याकडे एवढे बल होते की तो एकटाच अमरावतीवर स्वारी करू शकत होता. तरीही त्याने काही राक्षस सैन्य जमा केले व अमरावतीवर स्वारी करण्यास निघाला. इंद्राने त्याच्याशी लढायची तयारी केली. इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले पण त्याचा त्याच्यावर काहीच उपयोग झाला नाही. त्याने तेथेच ते अडवले व परत इंद्रावर फेकले. त्यामुळे इंद्र ऐरावतावर न पडला. त्याने आपल्या रथातनं उतरून ऐरावताला गोल 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 घुमून फेकले. ऐरावत खूप दूर जाऊन पडला. सगळे देव घाबरून पळून गेले व हिमालयाच्या एका गुहेत जाऊन लपले. त्यानंतर अल्लासुराचा राज्याभिषेक झाला व तो अमरावतीवर राज्य करू लागला. सगळे देव कंदमुळे खाऊन दिवस कंठू लागले. काही दिवसांनी सगळे देव विष्णूकडे गेले. विष्णूला म्हणाले, अल्लासुर आम्हाला त्रास देत आहे, तुम्ही काहीतरी उपाय करा. विष्णू म्हणाले, मी यावर काहीच करू शकत नाही, तुम्ही सगळे गणेशाकडे जा. सगळ्या देवांनी विष्णूसह गणेशाकडे गेले. ते म्हणाले, हे विघ्नेश्वरा, तू सगळ्यांचे विघ्न दूर करतोस. अल्लासुराने सगळ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. तो हजारो जीवांना नष्ट करीत आहे. खूप जणांना त्याने भस्म केले आहे. त्याने अमरावती जिंकली आहे. त्यामुळे तू आम्हाला मदत कर. गणेश म्हणाला, तुम्ही काही काळजी करू नका. मी अल्लासुराचा बालरूपात वध करेन. असे म्हणून गणेश सरळ अल्लासुराकडे गेला. तो म्हणाला, अल्लासुरा, तुझा मृत्यू आता जवळ आला आहे. मी तुला युद्धाचे आवाहन देत आहे. तो म्हणाला, तू मला युद्धाचे आवाहन देणार? तू माझ्याशी युद्ध नाही करू शकत, पण तुला युद्ध करायचेच करणार आहेसच. तुला युद्ध करायचेच आहे तर तू माझ्याशी युद्ध करू शकतोस. मी तुझे आव्हान स्वीकारतो. असे म्हणून तो रथात बसून गणेशाशी युद्ध करायला गेला. गणेशाने त्यावर खूप अस्त्र फेकले पण त्याच्यावर काहीच उपयोग झाला नाही. शेवटी रागाने त्याने अल्लासुराला घेऊन टाकले. हे बघितल्यावर सगळे राक्षस सैन्य सैरावेरा पळू लागले. ते पळून गेले.
सगळ्या देवांनी जय जयकार केला, पण गणेशाच्या पोटात मात्र आग होऊ लागली। मग त्याने देवांनी उपचार करायला सुरुवात केली। इंद्राने त्याच्या मस्तकावर चंद्र ठेवला, शंकरांनी त्याच्या उदरावर सहस्रफणी नाग बांधला, पार्वतीने त्याला मोदक खायला दिले, वायूने थंड पाण्याने त्याला अभिषेक केला, सिद्धी बुद्धी वारा घालू लागल्या, पण याचा त्याच्यावर काहीच उपयोग झाला नाही। उलट गणेश भालचंद्र सिद्धिविनायक बुद्धिदाता या नावांनी प्रसिद्ध झाला। शेवटी 81,000 ऋषीमुनींनी प्रत्येकी 21 दुर्वा गणेशाच्या मस्तकावर वाहिल्या। मग त्याच्या गणेशाची आग शांत झाली। मग गणेश प्रसन्न होऊन म्हणाला, यापुढे जो पण मला दुर्वा वाहील त्याला सहस्र तीर्थक्षेत्रांचे पुण्य मिळेल।